जग गुरु नाथा हाथ जोड़ी तो अंत न को पाऊं उकलु नि मनि से हित गुद सारे वत कवणा ताऊ। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, बरेचसे लोक आपल्या घरातील परिस्थिती बदलावी म्हणून खूप मेहनत घेत असतात आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी नांदावी म्हणून, तसेच घरात पैसा यावा व घरात कोणतेही वादविवाद होऊ नयेत म्हणून श्री स्वामी समर्थांची विशेष पूजा व त्यांच्या नावाचा जप करत असतात व तसेच अनेक नवीन नवीन उपाय करत असतात। परंतु मित्रांनो, एवढं करून सुद्धा काही लोकांच्या समस्या संपत नाही, कारण या लोकांना त्यांच्या नशिबाची आणि भाग्याची साथ कधीच मिळत नसते। परंतु मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची अशी एक सेवा बघणार आहोत ज्यामुळे आपले नशीब आपली साथ द्यायला सुरुवात करेल व आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतील। मित्रांनो, श्री स्वामी समर्थांचे अनेक सेविकरी स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून दररोज सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून देवांची पूजा केल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष पूजा करत असतात। परंतु मित्रांनो, आपण ही पूजा केल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची ही एक विशेष सेवा केली तर श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील। मित्रांनो, ही सेवा करत असताना आपल्याला श्री गुरुचरित्र या ग्रंथामधील एका अध्यायाचे वाचन करायचे आहे। गुरुचरित्र या ग्रंथामधील प्रत्येक अध्याय हा विविध समस्यांसाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात एकदा तरी श्री गुरुचरित्राचे पारायण केले पाहिजे। मित्रांनो, हे गुरुचरित्राचे पारायण 7 दिवसांचे असते, परंतु आपण जर श्री गुरुचरित्र या ग्रंथामधील 9व्या अध्यायाचे वाचन रोज सकाळी किंवा रात्री केले तर यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याचबरोबर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहते। परंतु मित्रांनो, या अध्यायाचे वाचन आपल्याला सकाळच्या वेळी आपली देवपूजा झाल्यानंतर तेथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेसमोर बसून करायचं आहे, यामुळे आपल्याला चांगला फायदा मिळतो। त्याचबरोबर हा अध्याय वाचत असताना तुम्हाला त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून या अध्यायाचे वाचन करायचे आहे। सकाळच्या वेळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेसमोर बसून तेथे दिवा अगरबत्ती लावून तुम्हाला या अध्यायाचे वाचन करायचे आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला या अध्यायाचे वाचन करण्यासाठी तुमच्याकडे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ असणे आवश्यक आहे। अशा प्रकारे तुम्हाला या अध्यायाचे वाचन सकाळी किंवा रात्री करायचे आहे। मित्रांनो, श्री गुरुचरित्र या ग्रंथामधील हा 9 नंबरचा अध्याय तुम्ही मनापासून व पूर्ण श्रद्धेने वाचण्यास सुरुवात केली तर तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील आणि त्याचबरोबर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील। आशा करतो मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।